हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि हो, सर्वांना श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. त्याचबरोबर काल गौरी आगमन झालेलं आहे आणि आज जे आहे ते गौरी पूजन, याच्याही खूप साऱ्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. बऱ्याच जणांच्यात गौरी असणार आहेत, बऱ्याच जणांच्यात नसणार आहेत, काही जणांच्यात नसते गणपती बाप्पा असणार आहेत आणि काही काही ठिकाणी असंही असणार आहे. म्हणजे मला पाहणाऱ्या ताईंना मी बोलत आहे की गौरी तर नाही येतच पण गणपती पण नसणार आहेत. आता बऱ्याच जणांचं असं चालत आलेलं आहे. कारण का सांगते, माझ्या माहेरी बसवत नव्हते जतला, आता 2 वर्ष झाले तिथं बसवतात. त्याचबरोबर मामाच्या तिकडे अजिबात गौरी नाही, गणपती नाही, काही काही आसनाचा कुठलंच काही नसतं घरामध्ये. अशा पद्धतीनं म्हणतात ना की प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळा असणार आहे. आणि आपल्यात मात्र सणाची खूप सारी घाई सुरू आहे. हा व्हिडिओ जो आहे ना, ज्या दिवशी गणपती बाप्पा आणले त्या दिवशीचा आहे. त्याच्यानंतर मी काय बनवत आहे, कारण सकाळी गणपती आगमन झालं, सगळं झालं, त्याच्यानंतर मग त्या दिवशी ना काहीतरी आपल्या घरामध्ये गोड बनवलं जातं. पण आमच्या इकडे ना, ज्या दिवशी गणपती बाप्पा येतात त्या दिवशी खीर आणि मोदक याचा नैवेद्य कंपल्सरी असतो, म्हणजे असतो. तर त्याची माझी तयारी सुरू होती. खपली गहू आणलेले होते, ते आता भरडून घेतलेले आहेत. उठा की झोपा तिकडं. तर तुमच्या दादाची तब्येत थोडीफार बिघडलेली आहे हे कशा पाय सांगते. तर आता आमचं सगळ्यांचं झालं, सर्दी ताप काय काय जे होतं ते सगळं झालं. आता राहिले होते फक्त घरातली मेंबर, तुमचे दादा. आता त्यांना पण हळूहळू सिम्पटम जाणवायला लागलेले आहेत. त्याचबरोबर कामाचा लोड, इकडे जा तिकडे जा, कामावून येऊन आणि बाहेर जा, या सगळ्यामुळे थोडासा थकवा आलेला होता. ते घेत आहेत आराम. तोपर्यंत मग मी सुरुवात केलेली होती माझ्या खिरीला. त्याच्यासाठी गहू जे होते ना, मिक्सरला कमी जास्त करून मी भरडून घेतलेले आहेत. एक सलग मिक्सर कधीच चालू ठेवायचा नसतो खपली गव्हाला. म्हणजे आता हे जे आपले गहू असतात ना, याच्यासाठी एक सलग ठेवायचं नाही. चालू बंद ठेवलं की व्यवस्थित असं होतं, रवाळ म्हणतात ना तशा पद्धतीनं. त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कारण जी फोलपाट असतात ती फोलपाटं निघून जाणं गरजेचं आहे त्यामुळं. तर याच्यामध्ये सांगते, एक कप किंवा एक ग्लास किंवा एक वाटी जर आपलं गहू असेल तर माझं माप सांगते मी तुम्हाला. आता खीर वगैरे समोर दिसेल तर कमीत कमी 4 ग्लास पाणी मी घालते. आता एकाला 4 पटीने मी पाणी घालते. आता तुम्ही कसं घालता मला माहीत नाही, पण माझ्या खिरीला तेवढं लागतं. आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि कमीत कमी 5 ते 6 दणकून शिट्ट्या हाय फ्लेमवरती. फक्त प्रॉब्लेम एकच असतो की ते उडतं. त्याच्यासाठी काय करायचं आहे की जेव्हा कुकरच्या आपण टोपण लावतो ना, त्या टोपणाला आतल्या साईडनं तेल लावा. जरी उडलं तरी थोडंफार उडेल, एवढं जास्त उडणार नाही आहे. त्याच्यानंतर मग गूळ वगैरे खिसून घेतलेलं आहे. आणि ह्या ह्याच्यातच माझ्या लक्षात आलं की तूप घरातलं संपलेलं होतं. आता तूप येईल आणि त्याच्यानंतर मी करेन. खूप लेट होत होता म्हणून मी काय केलेलं आहे की तेल घातलेलं आहे. आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट जेवढे होते तेवढे सगळे भाजून घेतले. आणि मग टाकलेलं आहे खोबरं. खोबरं बरेच जण खिसून घेतात. यावेळेला मी न खिसता अगदी मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गूळ टाकलेलं आहे, बघू शकता एकदम बारीक वाटून. आणि मी खरंच सांगते, पहिल्यांदा मी केलं तर एकदम बेस्ट झालं. कुठे खाताना वगैरे कुठे असं चोता तोंडात आल्यागत किंवा असं खूप म्हणजे दाताला त्रास झाल्यागत असं काही नाही आहे. एकदम मऊसूत तोंडामध्ये येत होतं. अशा पद्धतीनं आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण बघा मिक्सरला वाटा खिसण्यापेक्षा. आणि त्याच्यामध्ये मग आपण चवीनुसार गूळ घालायचं आहे. अगदी हलकंसं घातलेलं आहे मी मीठ. आणि थोडीशी घालायची आहे वेलची पावडर. आता बघू शकता मी जेवढं पाणी घातलेलं तेवढ्या पाण्याचा अंदाज मी तुम्हाला देत आहे. बरेच जण 5 पटीनं पाणी घालतात. एक कप समजा जर खीर असेल तर 5 कप पाणी घालतात. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं पाहिजे. पण मी बरोबर 4 घालते. 4 वर थोडं जरी घातलं तरी पण चालेल, किंवा 5 घातलं तरी पण चालेल. पण कमी घालू नका. पाणी कमी पडलं तर खीर अजिबात चांगली होत नाही आहे, तेवढी खायला बरी वाटत नाही आहे. आता याच्यामध्ये मी काय घातलेलं आहे तर खोबरं जे होतं ते वाटून घातलेलं आहे. आज तुम्ही म्हणताल खोबरं बिबरं सगळं वाटून का घालत आहे ताई, तर तुमच्या दादाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे काय, तर खोबरं. खोबरं दाताखाली येत आहे का म्हणे. जास्त प्रमाणात खोबरं दिसलं की जेवायची इच्छा जाते, पित्ताचे त्रास होतात, कुठं काय तर कुठं काय. ह्या सगळ्यामुळे ना सगळं सगळं वाटून घातलेलं आहे, जेणेकरून त्यांना कुठेही प्रॉब्लेम नको. आता बडीशेप पावडर थोडीशी टाकलेली आहे. यामध्ये सुंठ पावडर टाकायची. खीर आता दुसऱ्या साईडला शिजते आहे, तिला फोडणी नंतर देणार आहे. तोपर्यंत ना एक मोठा गोळा अशा पद्धतीनं लाटून घेतला आहे. त्याच्यानंतर या गोळ्याचा मी रोल करते अशा पद्धतीनं. आणि मग ना
जे काय असेल ते सुरीनं कट करायचं, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. आता तुमचे मोदक जाड असतील जाड ठेवायचं, छोटे असतील छोटं. माझे मीडियममध्ये असतात, जसं आपली रेग्युलर नॉर्मल छोटी पुरी जी असते ना तेवढं मी घेतलेलं आहे. फक्त एवढंच की हे थोडंसं जाड ठेवते मी आणि त्याच्यानंतर मग भरून घेतलेलं आहे. हे काम सुरू असतानाच लगेच बोलावणं आलं आरतीला, म्हणून मग आम्ही काय केलेलं आहे आरतीला आलेलो आहोत. लगेच साडी वगैरे चेंज केली, सगळं केलं. आपल्या घराच्या समोर एकदम, आता मी शूट करताना तुम्हाला दिसत आहे की बघा पत्राड लावल्यागत आहे. तुम्ही मला विचारलेलं पण हे कुठलं आहे काय आहे, तर त्या मंडळाची आरती आहे. तर हे जे गणपती बाप्पा आहेत ना, हे तुमच्या दादांनी, त्यांचं एक काहीतरी नवस होतं खूप दिवसापूर्वीचं, ते नवस पूर्ण झालेलं होतं. नवस पूर्ण झाल्यानंतर ना असं म्हटलं जातं की आपल्या इच्छेनुसार, आपण म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार जे काय होतं ना त्यानुसार ही जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना, ही भेट म्हणून ह्या मंडळाला दिलेली आहे. तसं तर ह्या मंडळाचं आणि तुमच्या दादाचं खूप जुनं नातं आहे. गणपती बाप्पाची करायची आपल्याला आरती. तर तुमच्या दादांनी आता एक काही नवीनच आणलंय, ही गणपती जाईपर्यंत ना काही ना काहीतरी आपल्या घरात येणार आहे. जे दिसेल ते दिसेल ते काय आणलंय आता फोकस आणलाय, तिथं अंधार पडायला लागलाय कारण बल्ब जो आहे ना तो तिकडे अडकलेला आहे. मी यांना काय म्हणतो, ते जो छत आहे ना वरचा, त्या छतात ना खाली बल्ब सोडा हे म्हणले, ते छत यायचं खाली असा विचार करून तो नाही सोडला. आता मोदक झालेले तयार, त्यासाठी थांबलेला आहे. मोदक झाले की पहिला आता नैवेद्य दाखवून मग आरती करणार आणि मग त्याच्यानंतर जेवणार वगैरे. उद्या परवा तेरवा बुधवार गुरुवार शुक्रवार ताईनो माझे असे धावपळीचे दिवस आहेत, कारण मी एकटी आहे बरोबर, मला मदतीला कोणी नाहीये. आई येतो येतो म्हणली, आई आजारी पडलेली आहे. मी तिला म्हणलं की आता तू आजारात ना कष्ट कव्हर होऊन इकडे येतील आणि पुन्हा तू आजारी पडतील. त्यापेक्षा बघ तुझ्या हिशोबानं बघ. अरे वा, आज आरुबाळ खूप नाचले, एन्जॉय केली आज.
घरात असं बसवून राहायचं मला कसं वाटायचं, कारण हे बघा आपल्या आयांना साधारणतः खेळलेली पण आवडत नाहीत आणि आपली मुलं खेळती घरात बसलेली पण आवडत नाही. पण आज चांगला नाचलाय, थोडासा त्रास होणार आहे. आंबोळीला घालू आणि भिजत आज हो बाबा काल घालू घातली की मला पण ते नुसतीच म्हणते असं म्हणा मांडायला. बरं आता घालू थोडा वेळा घाल म्हणतोय. चला मोदक झालेत का बघूया. चिवला म्हणजे छोटे छोटे पुऱ्या लाडवायची, कारण आज सकाळपासून ना धावपळ खूप झालेली आहे. हे आणले फोकस जाते का मोठे फोकस नाही येत ते. ए भाई रंबा मी घालते ट्राईंग आज आपली लेग ट्राय करायला लागली आहे. करू दे असंच शिकायला पाहिजे ताई नो. पहिला मोदक ना चिवचा पहिला मोदक आहे हा. तर आज पहिल्यांदा चिवनं मोदक केला, चिवचा मोदक बघितला. ती पहिल्यांदा करणं याच्यापेक्षा ना तिचा आनंद बघून मला खूप आनंद होत होता, कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकण्यासाठी इंटरेस्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या जेव्हा सक्सेस होतात तर त्याचा आनंद, म्हणजे करायचं म्हणून करणं याच्या व्यतिरिक्त त्याने मनापासून केलेलं असतं, कारण तिनं मनापासून केलं. पण ती जर कधीकधी असं पण आहे की बऱ्याचशा गोष्टी ती मनापासून करत नाही, पण काही गोष्टी ना ती मनापासून करते आणि काही गोष्टी मला तिला जोर जबरदस्तीने लावाव्या लागतात. पण असो आपण एक आई आहोत, त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. कधी जबरदस्ती पण करणं गरजेचं आहे, कधी त्यांच्या मनानुसार जाणं गरजेचं आहे. आता मोदक उकडून घेणार आहे, त्याच्यासाठी ऑडी इकोबॅगचं जे प्रोडक्ट आहे ते वापरणार आहे. आता चौकोनी जे आहे ते वापरत आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी तिथं जाऊन घेऊ शकता. आता बघू शकता अशा पद्धतीनं कडेमध्ये पाणी. मी बऱ्याच वेळेला काय करते की कडेचा वापर करते. कधीकधी असं होतं ना की कडेपेक्षा इडली स्टँड परवडतं. जर तुमच्याकडे कडेमध्ये अशी सोय नसेल, जाड बुडाची कडई लागते, तशी जर सोय नसेल तर काय करायचं की इडली पात्र जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीनं मोदक जे आहेत ना ते उकडून निघतात. ट्राय नक्की तुम्ही करू शकता. तर हे चिवचे मोदक सुपर. चिवची मेहंदी दाखव चिव. हे तुझं तू बघून काढलंय ना? हो ताई नो हिज हिनं बघून काढलेली आहे. बघ पाठीमाग नाही काढली का? पाठीमाग काढायला गेलते. हा असो माझे मोदक झालेले आहेत. होत आहे का काम? झालं असेल तर आहे ना चूप. बस बंद कर. काय बंद? तेच की किचनवरच ग. ताईनो आपल्या नवीन घराचा जो उंबरटा आहे त्या उंबरट्याखाली तुम्ही म्हणलेलं की चांदीची पट्टी टाकायची, तर त्याच्यासाठी ही आहे चांदीची पट्टी. 7 ग्रॅमची आहे ही पट्टी. तर चला ताईनं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. मी व्हिडिओ सेंड करते सगळ्या माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना. पुन्हा एकदा मनापासून भरभरून शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ.